मित्रांनो अत्यंत तत्काळ अशी एक प्रेस नोट आत्ता आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आलेली आहे ती म्हणजे अशी की महाडीबीटी टी पोर्टल योजना अर्ज एक योजना अनेक यासाठी ती प एक नवीन जी प्रेस नोट थी आहे ती आहे ती आपण थोडक्यात बघूया काय आहे की कृषी विभागाने आत्ता महाडी बी टी पोर्टलवर शेतकरी योजना या सदर खाली शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांचा लाभ एका अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रमा प्रणाली विकसित केलेली आहे या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्याच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीत स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी त्यांची शेतीशी निगडीत बाबींकरता अर्ज करावा तर हा जो अर्ज आहे मित्रांनो तो महा डी बी टी महापोर्टल गव्हर्मेंट डॉट इंड्या संकेतस्थळावर आहे याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे व्हिडिओची त्या लिंकद्वारे तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता तर याचा आता आपण बघूया की सुरुवातीला काय होतं की एकतीस बारा दोन ही शेवटची तारीख होती परंतु यांनी आत्ता काय केलं आहे ते बघूया आपण थोडक्यात की महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कारवाई सुरू झाली आहे यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत ही निवेदनाद्वारे दिनांक अकरा एक दोन हजार एकवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे यापूर्वी अर्जदारांची माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात ज्या शेतकऱ्यांनी बांधवांनी हा महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी अकरा एक दोन हजार एकवीस अखेरपर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरतील तरी आवाहन करण्यात येते की सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी म्हणजेच मित्रांनो की तुम्ही जर आत्तापर्यंत अर्ज केला नसेल तर आपल्याला हा अर्ज लवकरात लवकर करायचा आहे अकरा एक दोन हजार एकवीसच्या आधी कारण यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाने एकतीस तारीख शेवट दिली होती परंतु त्यांनी काही कारणास्तव आता अकरा एक म्हणजेच शेतकऱ्यांच्या हितासाठी अकरा एक तारीख ही नवीन तारीख आपल्यापुढे ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा पूर्णपणे अर्ज कसा भरायचा आहे किंवा याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी या व्हिडिओची एक लिंक देत आहे तिथून तुम्ही डायरेक्टली हे बघू शकता आणि तुम्ही त्या अर्जासाठी पात्र ठरू शकता या अर्जामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरसाठी किंवा शेतीविषयक अवजारांसाठी किंवा अन्य गोष्टींसाठी तुम्हाला एका अर्जाद्वारेच अनेक योजनांचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह आणि अशाच एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम